मुंबईत ईडीनं आज अचानक काही ठिकाणी छापे मारलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचार प्रकरणात काही बिल्डरांच्या कार्यालयांवर हे छापे मारले आलेले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं पूर्व उपनगरात 3 ते 4 ठिकाणी छापे मारलेत अशी माहिती समोर येते. काही बिल्डरांच्या कार्यालयांवर आणि घरांवर ही छापेमारी सुरू आहे अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, पत्राचाळ प्रकरणी ईडीचं हे सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे असं दिसतंय, काय नेमकं घडत आहे? नक्कीच, पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत जे आहे ते ईडीच्या अटकेत आहेत आणि त्यावेळेला ईडीने आरोप केले होते की संजय राऊत यांनी मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे आणि पीएमएल ऍक्टचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी पत्राचाळ प्रकरणामध्ये 3 करोडपेक्षा जास्त कॅशचा व्यवहार केलेला आहे, रोखीने व्यवहार केलेला आहे आणि त्या संबंधातच आता आज सकाळपासूनच मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये म्हणजे संजय राऊत देखील पूर्व उपनगरामध्येच राहतात त्या ठिकाणच्या 3 ते 4 बिल्डरच्या आणि त्यांच्या घरावर छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र नेमकी कोणाकडे जी छापेमारी सुरू आहे याबद्दलची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. मात्र संजय राऊत यांच्याशी संबंधित हे सर्वजण आहे अशी ईडी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पूर्व उपनगरात 3 ते 4 ठिकाणी ईडीनं छापे सुरू केलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पत्राचाळ प्रकरणी हे छापे सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे